आता पाहूयात इतर महत्त्वाच्या घडामोडी. पंढरपूर तालुक्यातील चळे तारापूर हा रस्ता गावातील राजकारण्यांमुळे अडचणीचं ठरत आहे. चळे गावातील रहिवासी वसुदेव कुंभार आणि सुरेश कुंभार यांच्या कुटुंबियांची या रस्ता बंदीमुळे दार कोंडी झालेली आहे. ते सतत तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार आंदोलन करून हेलपाटे मारून सुद्धा चळे तारापूर हा रस्ता खुला होत नाही. प्रत्येक वेळी आंदोलन केल्यास अधिकारी येतात, जेसीपी ट्रॅक्टर बोलावून घेतात, रस्त्याचं काम सुरू करतात आणि काही ना काही अडचण असल्याचं सांगून रस्ता न करताच माघारी जातात. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर तहसील कार्यालयात चळे तारापूर रस्त्यावरील अतिक्रमण काढून खुला करून मिळण्याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा निकाल 4/6/2018 रोजी लागून सुद्धा रस्ता तहसीलदार साहेबांनी खुला केलेला नाही. त्यावर प्रांत अधिकारी, महसूल कर्मचारी कोणतीही आम्हाला कोणताही न्याय देत नाही. सरकारी कर्मचारी सरकारी खुर्चीवर बसून विद्यमान आमदार भारत तुकाराम बालके यांच्या फोनला बळी पडून आमचा रस्ता खुला करीत नाही. त्या कारणास्तव माझा भाऊ राहुल वसंत कुंभार यांनी 13/12/2018 रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तरीसुद्धा त्या अर्जाची दखल घेत नाहीत. खुशाल महाराज मरा असे म्हणतात. यावर आमच्या भावाचा अंत पाहू नका अशी एक माझी कळकळीची विनंती. काही अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनानं हा रस्ता खुला करून मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे. संतोष कांबळे, वृत्तदर्पण न्यूज, पंढरपूर.